काळदूतांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे। आपल्यासोबत या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य देवरामजी लांडे आहेत, त्यांच्या काय भावना आहेत आपण समजून घेऊया। लांडे साहेब, काळदूतांचा उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे, तुम्ही काळदूतांना काय आवाहन कराल? वाणीसाहेब, खरं तर काळूदादा आता तिसरा उपोषण दिवस आहे। काळूदादा तसं जर म्हटलं तर कंप्लीट 25 वर्षे काळूदादा अशाला लावून अनेक सरकार बदलली, अनेक पदाधिकारी बदलले, अनेक अधिकारी बदलले, परंतु काळूदादाची जी परिस्थिती आहे त्या काळूदादाची मानसिकता आम्ही 2-3 दिवस जाणून घेतो। रात्री 11-11 वाजेपर्यंत आम्ही काळूदादापाशी इथं बसत असतो, परंतु काळूदादाचं एकदम काळूदादाचं असं म्हणणं आहे, बघ काहीतरी झालं तरी माझा कारखाना व्हावा, माझा हिरडा व्हावा, हाच माझा उद्देश आहे। त्यांची मागणी चुकीची काय? त्यांची मागणी बरोबर आहे वाणीसाहेब। आम्ही खरं तर तसं आम्ही पहिल्यांदा त्याची रेस्ट आउटला आमदार साहेबांची आम्ही त्या ठिकाणी बैठक केली, काळूदादा होते आम्ही होतो, 2-3 तास त्या ठिकाणी बैठक केली। नंतर आम्हीसुद्धा काळूदादाबरोबर मुंबईला मी स्वतः माझं स्वतःची गाडी घेऊन त्या ठिकाणी भाऊसाहेब देवडे असतील, मी असेल, काळूदादा असेल, मारुतीशील असेल, आम्ही सगळेजण जाऊन त्या ठिकाणी आम्ही मंत्रालयामध्ये वळसे पाटील साहेबांकडे मीटिंग झाली, आदिवासी मंत्री महोदयांकडे मीटिंग झाली आणि बऱ्यापैकी त्या ठिकाणी खेडचे आमदार दिलीपजी मोहिते होते, आमचे सुभाषजी मोरमारे होते, असे आम्ही 5-6 वेळा आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये खेटे गाठल्या। परंतु त्याच्यानंतर खाली फायल्यानंतर अधिकारी मंडळी इकडं असं करा आणि तिकडं तसं करा, मग खरं तर म्हटलं तर माझ्या माहितीप्रमाणे अधिकारी मंडळी आम्हाला खाल्यानंतर टोलाटोली करतात। मंत्रालयामध्ये मीटिंग झाल्यानंतर एक बोलतात आणि खाली फाईल आल्यानंतर हे राहिलं हे ते इथं आहे मी तिथं बापम्या, अशा प्रकारची टोलवाटोलची उत्तर। त्यानंतर परत एकदा आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं का मी पुढं होतो तुम्ही मागू नये, परत मी काळदाला घेतलं, आम्ही आमदार साहेबांच्या गाडीमध्ये नाशिकला गेलो, तिथं आमची बैठक झाली। परंतु हे सर्व झालं, सर्व प्रोसिडिंग तयार झालं, सगळं झालं, परंतु नंतर फाईल पूर्ण करायची वेळ आली का कुठंतरी अधिकारी मंडळी खो घालतात आणि त्याच्यामुळे हे खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाचं पाहिजे, सरकार कोण चालवतंय, मंत्र्यांचं अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही का, का प्रस्ताव चुकीच्या पद्धतीनं जातोय? वाणीसाहेब, आता 25 वर्षे त्या काळदाची याच्यामध्ये पीएचडी झाली, थोडंफार चुकत असेल मी म्हणत नाही, परंतु ज्या टायमाला जर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एवढले मोठमोठे प्रकल्प होतात, एवढले मोठमोठ्याले सगळे काही योजना होतात आणि मग आमचंच का होत नाही? कधी कधी असं होतं की मार्चला आदिवासी पैसे लॅप्स होतात, ते परत मागत जातात, अखर्चित होतात आणि मग जर ते पैसे अखर्चित होत असतील तर ते पैसे आमच्या आदिवासींचे मग ते केंद्राचे असतील किंवा राज्याचे असतील, ते इकडे वळवायला काय होत आहे? तर माझं असं म्हणणं आहे का काळूदादाची मानसिकतासुद्धा आता ढासाळलेली आहे। काळूदादाची आम्ही सकाळीपासून आम्ही त्यांची मानसिकता तयार करतो आहे, दादा तुमची तुम्हाला एकतर बीपीचा त्रास आहे, काळूदादा एकतर वयाचा विचार केला तर 60 वर्ष वय झालेले आहे आणि जर उद्या काळूदादाच्या तब्येतीची साथ दिली नाही, काळूदादा काही कमी सरत झालं तर याला जबाबदार हे शासन असेल असं मी म्हणाल आणि त्याचे परिणाम मात्र शासनाला भोगावे लागतील, हे असं कोणी समजू नव की काळूदादा एकटा आहे। आम्ही सर्वांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण काळूदादाच्या पाठीशी आहोत, कारण हा कारखाना एकटा काळूदादाचा किंवा देवराम मंडळाचा कोणाचा वैयक्तिक नाही आहे, हा कारखाना जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ सर्व जाती धर्माचे लोकसुद्धा याच्यामध्ये सभासद आहेत आणि हा कारखाना होत नाही याचं आम्हाला दुःख आहे। आम्ही जरी या ठिकाणी पोटतिरकीने सांगतोय, कधीकधी आम्हाला पण आक्रमकता वाटतं आहे की काळूदादावर जर अशी उपाशी राहण्याची वेळ किंवा त्यांचा जीव उद्या जीवाचं काही कमी सरत होईल अशा प्रकारची वेळ जर काळूदादावर असेल तर यदा कदाचित याचा निर्णय जर लवकर लागला नाही तर आम्हालासुद्धा आमची भूमिका स्पष्ट करावी लागेल। या ठिकाणी कुणाचा मी वैयक्तिक कुणाचा एका मी राजकीय दोष देणार नाही, परंतु या ठिकाणी आघाडीचं सरकार आहे म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व पक्षीय मंडळी आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या सर्व पक्षाच्या मंडळींनी पक्ष बाजूला ठेवून या ठिकाणी प्रामाणिकपणे आमच्या कारखान्याला मदत करावी अशी माझी त्या ठिकाणी विनंती आहे आणि मीडियाला पण माझी विनंती आहे। तुम्ही नुसती इकडून नुसती चिघळाचिघळी करू नका, मीडियाला पण माझी एक विनंती राहील। तुम्ही मीडियाला दोष का देता, मीडियाची चूक काय? दोष म्हणजे आता टेन्शनमध्ये माणूस एखादा शब्द चुकीचा जातो किंवा काहीतरी भावनेच्या आरी, हा दोष काय मीडियाचा आहे का?
मीडियाचा पण वाणी साहेब मीडियाला पण कारखाना झाला पाहिजे हे मीडियाने पण 100% कारखाना सुरू झाला पाहिजे म्हणून आम्ही नारायणगोंड इथं आलो. आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. शेवटी हा कारखाना आदिवासी जनतेच्या विकासासाठी आहे. आमची पण जबाबदारी आहे कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करणं. इथं कालच्या परवापासून कावदादाला झोपून देत नाही, बसून पण देत नाही. हा गेला का तो आला आणि तो गेला का गेला, काय झालं काय झालं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त कोणी बोलत नाही. येऊन जाऊन कावदादाला विचारतात काय झालं. अरे चेअरमन ते आहेत, प्रश्न त्यांना होणार असतील तरी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का 25 वर्ष हा आमचा हिरडा होत नाही. आणि जर 25 वर्ष आमचा हिरडा होणार नसेल तर माझा मीडियाला म्हणणं आहे आणि सर्व पक्षाला आणि सरकारला पण म्हणणं आहे का सगळ्यांनीच एक पाऊल मागं या आणि हिरडा कसा होईल हे बघा ना. मग मीडियानं पण त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे, तुम्ही भाग घेतला पाहिजे, तुमचे काय मित्रमंडळी मीडियावाले असतील त्यांनी भाग घेतला पाहिजे. उगीच एकीमेरला कावदादाला खोचून प्रश्न विचारा, मला खोचून प्रश्न विचारा. मग त्याचा तुम्हाला आम्ही खोचून काय विचारलं, शेवटी जे वास्तव आहे ते लोकांनी साहेब. पण अनेक मीडियावाले काही पाशी बोट सारखी नाही. माझी विनंती सारा मीडियाला आहे की राजकारणाच्या वेळेला तुम्ही विचारा, पण आजची परिस्थिती कावदादाची ती नाही आहे. ज्या टायमाला इलेक्शन येईल त्या टायमाला आखाडा भरवा, परंतु तुम्ही या कारखान्याच्या उपोषणामध्ये कुणी राजकीय भाषण करू नो, राजकीय आव्हान करू नो आणि उगाच भडकावी भडकावी सुद्धा करू नव आणि मीडियानंसुद्धा एक पाऊल मागं जाऊन आम्हाला एकत्र कसं करता येईल, कारखाना कसा होईल या दृष्टिकोनातून मीडियानी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत आणि आमचा कारखाना व्हावा एवढीच मी कुकळेश्वरला विनंती करतो आहे. देवरामजी लांडे, तुमच्या सूचनेची आम्ही नोंद घेतली. काळूदादा शेळकंदे उपोषणाला बसलेत, उपोषणाचा 3रा दिवस आहे, त्यांचं वय वर्ष 60 आहे, प्रकृती साथ देत नाही, तालुक्याचे आमदार किंवा हे तुमचे खासदार ज्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत ते सगळ्यांच्या समोर पण आहे. काळूदादाला तुम्ही आव्हान काय कराल? काळूदादाला खरं तर मी आव्हान करणार का, काळूदादांना तर तसा विचार केला तर काळूदादांनी जे 25 वर्ष या कारखान्यामध्ये जे कष्ट केलेत, प्रमाणाच्या बाहेर काळूदाने कष्ट केलेत, तर काळूदादांनी या ठिकाणी तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी आणि ह्या आघाडी सरकारने काळूदादाला तशा प्रकारचं 2 वळीचं लेखी द्यावं किंवा त्यांना आश्वासन द्यावं आणि काळूदादाचं उपोषण कसं थांबेल या दृष्टिकोनातून सर्व पक्षाच्या मंडळींनी सर्व संघटनांनी प्रयत्न करावेत असं माझं आव्हान राहील काळूदादाला. देवरामजी लांडे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. गेले 25 वर्ष प्रयत्न होतो आहे परंतु प्रश्न मार्गी लागत नाही. माध्यमांनीसुद्धा भडकाभडकी करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. माध्यमांना कधीही आग लावण्याचं कारण नाही, जे वास्तव आहे ते मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा हिरडा कारखाना सुरू व्हावा म्हणून खारीचा वाटा आम्ही नक्कीच उचलू. काळूदादा शेळकंदे यांचा कारखाना सुरू होत नाही म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्याचे आमदार अतुल बेनके, या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव, माजी आमदार शरददा सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत. हे सगळे प्रयत्न जर एकत्र झाले तर हिरडा कारखाना सुरू होऊ शकतो नक्की. आता काळूदादांची भूमिका काय आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे.